नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता सयाजीराव विखे पाटलांचं नाव बाजार समितीच्या यादीमध्ये येताच रणधीवी कुटुंबामध्ये नक्की कोणतं वादळ निर्माण होणार आता हे वादळ नाना येताच कसं परतवून लावतील आणि सर्वांच्या समोर ऐश्वर्याला तिची जागा दाखवून देतील का आणि या प्रॉपर्टीची खरी मालकीन कोण आहे याची जाणीव ऐश्वर्याला करून देतील का या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की चाणकी आणि ऋषिकेश यांना या घरची सावत्र मुलं आहात याची जाणीव प्रत्येक वेळी ऐश्वर्या करून देत असते खरं तर सुमित्रापासून त्या दोघांनाही वेगळं करण्यासाठी ऐश्वर्या अगदी कंबर कसून प्रयत्न करत असते आता त्यातीलच एक प्रयत्न तो म्हणजे आपल्या वडिलांचं नाव सयाजीराव विखे पाटलांचं नाव तिने बाजार समितीच्या यादीमध्ये देत तिने घरामध्ये एक मोठं वादळ निर्माण केलेलं असतं आता हे वादळ एवढं विकोपाला जातं की आता ऋषिकेशला सुमित्रा ताई सावत्रपणाची जाणीव करून देतात आता ज्यावेळी ऋषिकेशच्या काणी पडतं की बाजार समितीच्या यादीमध्ये सयाजीराव विखे पाटलांचं नाव आहे त्यावेळी ऋषिकेश सारंगला जाब विचारत म्हणतो सारंग तू हे का केलेस तुला माहीत आहे ना सय्यजीराव विखे पाटलांचं नाव ज्यावेळी सर्वांच्या समोर येतं त्यावेळी किती वादळ निर्माण होतं आणि हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलेस आणि हा अधिकार तुला कोणी दिला बाजार समितीचा शेतकरी बांधवांचा आणि घराचा विचार करणारा ऋषिकेश खूप चिडलेला असतो परंतु त्याचवेळी सुमित्राताई तिथे येतात आणि ऋषिकेशला म्हणतात हा अधिकार मी दिला आहे आणि हो माझ्या मुलांना बोलण्याचा अधिकार तुला नाही आता मात्र सुमित्राताईंच्या बोलण्यातून माझी मुलं हा शब्द निघालेला असतो आता कुठेतरी ऋषिकेशला खूप वाईट वाटतं आपल्या आईनेच आपल्याला सावत्रपणाची जाणीव करून दिली हे ऋषिकेशच्या लक्षात येतं ऋषिकेश खूप नाराज होतो तर <sumitra> सुमित्रा ताई ऋषिकेशला म्हणतात की माझ्या मुलांना बोलण्याचा अधिकार तुला नाही खरं तर बाजार समितीच्या यादीचा निर्णय ने माझा होता मीच सारंगला सांगितलं होतं आणि म्हणूनच सारंगने हा निर्णय घेतला आहे परंतु सुमित्राताईंना सत्य माहीतच नसतं आता ऋषिकेश काही सांगणारच परंतु सुमित्राताई ऋषिकेशचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात आता दोघांच्या मनामध्ये एक ठिणगी निर्माण झालेली असते आता ही गैरसमजाची ठिणगी ऐश्वर्यानेच पेटवलेली असते परंतु आता ऋषिकेश किंवा सुमित्राताई यांना त्याबद्दल काहीच माहीत नसतं आता सुमित्राताई ऋषिकेशशी काही का बोलायला तयार नसतात आता आपलीच आई आपल्याशी बोलत नाही याचं ऋषिकेशला खूप वाईट वाटतं आणि ऋषिकेश रूममध्ये निघून जातो आता जानकी ऋषिकेशला समजावण्यासाठी येते आणि म्हणू लागते ऋषिकेश तुम्ही असं चिडू नका नाराज होऊ नका ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आत्तापर्यंत माझ्या आईने कधीही मला सावत्रपणाची जाणीव करून दिली नव्हती गेली कित्येक वर्ष अगदी आईच्या मायेनेच मला तिने लहानाचं मोठं केलं सारंग माझ्यामध्ये कधीही तिने भेदभाव केला नाही किंवा कधीच तिने मला त्याची जाणीवही करून दिली नाही परंतु आता तसं नाही अगं जानकी गेली कित्येक वेळा आईने मला मी सावत्र असण्याची जाणीव करून दिली आहे मी तिचा मुलगा नाही याची जाणीव ती मला हल्ली वेळोवेळी करून देत असते आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटत आहे जानकी मला राग नाही येत कारण ती माझी आई आहे परंतु वाईट वाटत आहे की ज्या आईवर मी प्रेम केलं ज्या आईने माझ्यावर प्रेम केलं आज तिच्या मनामध्ये माझ्याविषयी गैरसमज का निर्माण होत आहे ज्या आईचा डोळे झाकून माझ्यावर विश्वास असायचा जरी माझ्या हातून एखादी चूक झाली तरीसुद्धा आई म्हणायची की ऋषिकेशची यामध्ये काहीच चूक नाही आज तीच आई मला सावत्रपणाची जाणीव करून देत आहे माझ्या चुकांची जाणीव करून देत आहे ज्या चुका मी केल्याच नाहीत त्याबद्दल ती मला बोलत आहे आईच्या बोलण्याचं मला काहीच वाटत नाही कारण ती माझी आई आहे परंतु आईची नाराजी तिचं ते वाईट वागणं हे मला सहन होत नाही आता जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ती ऋषिकेशला विनवण्या करत असते ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आता यातून बाहेर पडणं अशक्य आहे कारण आत्तापर्यंत हे सगळं काही वादळ शांत होईल असंच वाटत होतं परंतु हे वादळ आता शांत होऊ शकत नाही आणि म्हणूनच मी आता एक निर्णय घेतला आहे आता मात्र जानकीला धक्काच बसतो जानकी विचारते ऋषिकेश काय कोणता निर्णय ऋषिकेश म्हणू लागतो नाना येण्याची मी वाट पाहत आहे आता मात्र जानकीला काहीच समजत नसतं जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश नक्की काय चाललं आहे आणि तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात आणि नानांची वाट तुम्ही का पाहतात तुम्ही नानांना असं काय सांगणार आहात आता जानकी प्रश्नावर प्रश्न विचारू लागते ला ऋषिकेशच्या मनात नक्की काय चाललं आहे जानकीला काहीच कळत नसतं परंतु ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी जर मी या कंपनीचा राजीनामा दिला यातून बाहेर पडलो तरच हे सगळं काही वादळ शांत होऊ शकतं आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की आता कंपनीच्या कारभाराचा राजीनामा द्यावा आणि शेतीकडे वळावं आतापर्यंत मात्र आता आता जानकी काहीच बोलत नसते जानकी ऋषिकेशला म्हणते परंतु ऋषिकेश हा निर्णय तुम्ही एकदा तरी विचार करा कारण आतापर्यंत मेहनतीने उभारलेली कंपनी कोसळून जायला नको तुम्ही कितीतरी मेहनतीने या कंपनीचं नाव उभं केलं आहे आणि म्हणूनच तुमचं नाव लौकिक आहे परंतु जर असं केलं आणि पुढे काही वेगळं घडलं तर तर आता ऋषिकेश म्हणतो माझा माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे तर जानकी म्हणते सारंग भाऊजींवर माझाही पूर्ण विश्वास आहे परंतु ऐश्वर्या तिच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही तर आता ऋषिकेश म्हणतो की हो मलाही तेच वाटत आहे परंतु आता आपल्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही तर आता जानकी म्हणते ठीक आहे ऋषिकेश आता मात्र जानकी ऋषिकेशच्या या निर्णयाला सहमती देते आता नाना येताच ऋषिकेश नानांची भेट घेतो आणि आपला राजीनामा देत नानांना म्हणतो नाना या सगळ्यापासून मला बाहेर पडायचं आहे नानांना मात्र धक्काच बसतो नाना ऋषिकेशला विचारतात ऋषिकेश तू हा निर्णय का घेतलायस आणि हा निर्णय तू एकट्याने कसा घेऊ शकतोस ऋषिकेश म्हणतो नाना मला माफ करा परंतु आता मला खरंच यामध्ये आवड नाही खरं तर आता मला शेती करण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच आता मी आपल्या शेतीजवळ लक्ष देणार आहे आणि हे पाहण्यासाठी सारंग तर आहेच आतापर्यंत सारंगने शेतीचा कारभार सांभाळला परंतु यापुढे तो कारभार मला सांभाळायचा आहे मला असं वाटत आहे की तो कारभार आता मी सांभाळावा आता मात्र ऋषिकेशच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालत आहे याची जाणीव नानांना झालेली असते नाना, ना नाना म्हणतात ऋषिकेश मी तुझा जन्मदाता बाप आहे गेली कित्येक वर्षात मी तुला ओळखत आहे आणि मुलाच्या मनातील वादळ बाप नाही तर कोण ओळखणार आपले आई वडील नाहीतर कोणीही ओळखू शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की ऋषिकेश तुझ्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे आणि तू मला वेगळीच कारणं देत आहेस ऋषिकेश मला सत्य समजायलाच हवं नाहीतर तुझा हा राजीनामा मी स्वीकारणार नाही आता मात्र ऋषिकेशचा नाईलाच होतो कारण घरामध्ये घराचे भाग व्हायला नकोत घरामध्ये वादळ निर्माण व्हायला नकोत घरामध्ये वादविवाद नकोत यासाठी मात्र ऋषिकेशला सत्य सांगावंच लागतं ऋषिकेश म्हणू लागतो नाना मला माफ करा परंतु आईच्या मनामध्ये माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाला आहे आज सारंगने बाजार समितीच्या मिटिंगमध्ये सय्याजीराव विखे पाटील यांचं नाव दिलं त्यावरूनच माझ्यामध्ये आणि सारंगमध्ये थोडा वाद निर्माण झाला खरं तर मी सारंगला समजावण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी आईच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला की मी आता अधिकार गाजवत आहे आणि आई मला म्हणाली की माझ्या मुलांना बोलण्याचा अधिकार तुला नाही याचा अर्थ नाना काय होतो मी सावत्र आहे याची जाणीव मला आईने करून दिली मला आईच्या बोलण्याचं खरंच वाईट वाटत नाही परंतु माझी आई माझ्यापासून दुरावू नये माझी भावंडं माझ्यापासून दुरावू नयेत हे घर कधीही तुटू नये यासाठीच हा निर्णय मी घेत आहे आणि हा निर्णय घेताना मला आनंदच होत आहे कुठल्याही प्रकारचं वाईट वाटत नाही कारण यापुढे ही कंपनी माझा भाऊ सारंग रंदिवेर सांभाळणार आहे याची मला पूर्णच खात्री आहे आणि तो अगदी नीट सांभाळेल आता नाना म्हणतात की मलाही खात्री आहे सारंग नीट सांभाळेल परंतु सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे खरं तर सुमित्राच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे मला तरी असं वाटत आहे की सुमित्राला याबद्दल काहीच माहीत नसावं तर ऋषिकेश म्हणतो परंतु नाना आईनेच तर यासाठी परवानगी दिली होती तर आता नाना म्हणतात नाही यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे कारण सुमित्रा असं वागूच शकत नाही सयाजीराव विखे पाटलांचं नाव असताना सुमित्रा यासाठी परवानगी देऊच शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला या सगळ्या सत्याचा शोध घ्यावा लागणार आहे आणि म्हणूनच आता नाना सुमित्रा ताई आणि घरातील सर्वांनाच एकत्र बोलावतात आणि त्यानंतर सुमित्रा ताईंना सर्वांच्या समोरच नाना विचारतात ज्यावेळी तू सारंगला परवानगी दिलीस त्यावेळी नक्की बाजार समितीच्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत याची तू पडताळणी केली होतीस का सुमित्रा ताई म्हणतात नाही कारण सारंगला जाण्यासाठी खूप घाई होती आणि म्हणूनच मी सारंगवर विश्वास ठेवला आणि त्यामध्ये नक्की कोणाची नावं आहेत याची पडताळणी मी केलीच नाही आता नाना सुमित्राताईंना म्हणतात त्यामध्ये सयाजीराव विखे पाटील हे नाव होतं आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो सुमित्रा ताई विचारतात काय तर आता नाना म्हणतात की हो आणि म्हणूनच सारंगला ऋषिकेशने जा विचारला होता कारण तुला तर माहीतच आहे सयाजीराव विखे पाटील यांचं जर नाव बाजार समितीच्या यादीमध्ये असेल तर काय होऊ शकतं कारण आतापर्यंत सयाजीराव विखे पाटील यांनी काय काय केलं आहे हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाही सुमित्रा तुला तर सगळंच माहीत आहे ना अगं सयाने काय काय केलं आहे हे तुला वेगळं सांगायला हवं का आता नाना हे सयाजीराव विखे पाटलांच्या विरोधात बोलत असतात खरं तर त्यांच्या चुका सर्वांना दाखवून देत असतात त्याची जाणीव सर्वांना करून देत असतात आता त्याचवेळी तिथे ऐश्वर्या असते आता आपल्या वडिलांबद्दल नाना एवढं काही बोलत आहेत ते ऐकून ज ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्याची चिडचिड होत असते परंतु नानांच्या शब्दांपुढे ऐश्वर्या काहीच बोलू शकत नसते आणि म्हणून सगळं काही निमूटपणे सहन करत असते तर त्यानंतर सुमित्राताई आता सारंगला म्हणू लागतात परंतु सारंग तू याबद्दल मला काहीच सांगितलं नव्हतंस तू मला म्हणाला असतास की यामध्ये जर सयाजीराव विखे पाटलांचं नाव आहे तर यासाठी मी परवानगीच दिली नसती परंतु मला एक कळत नाही ही तर लिस्ट ही तर यादी ऋषिकेशने तयार केली होती आणि त्यानंतर सारंग फक्त मीटिंगसाठी घेऊन गेला तर आता सारंग म्हणू लागतो नाही दादाने सयाजीराव विखे पाटलांचं नाव त्यामध्ये टाकलं नव्हतं त्यामध्ये पाटील यांचं नाव होतं परंतु ऐश्वर्याने ते खोडून त्या जागी आपल्या वडिलांचंच म्हणजे सयाजीराव विखे पाटील यांचं नाव टाकलं आता मात्र हे ऐकताच घरातील सर्वांनाच धक्का बसतो कारण ऐश्वर्याने जे सत्य लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो ते सत्य आता सारंगने सर्वांसमोर कबूल केलेलं असतं आता ज्यावेळी ऐश्वर्याचा काळ रूप सुमित्राताईंच्या समोर येतं त्यावेळी आता सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या अगं हे करताना तुला काहीच वाटलं नाही का ग आणि हा अधिकार तुला कोणी दिला आहे खरं तर हे करण्याची तुझी हिंमतच कशी झाली अगं आतापर्यंत बाजार समितीच्या यादीमध्ये जर सयाजीराव विखे पाटलांचं नाव असलं तर काय वादळ निर्माण होतं हे तुलाही चांगलंच माहीत आहे तुझ्या वडिलांमुळे काय काय प्रॉब्लेम निर्माण होतात हे माहीत असताना सुद्धा तू तुझ्या वडिलांचं नाव त्या यादीमध्ये का टाकलंस आणि हा अधिकार तुला कोणी दिला होता सुमित्राताई ऐश्वर्याला जाब विचारतात आता मात्र ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणते परंतु आईचे काही मी केला आहे ते तर मी सारंगच्या समोरच केलं आहे आणि याबद्दल सारंगला माहीतही होतं तर आता सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या मी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी आजी सुद्धा समोर होत्या आजीही मला म्हणाल्यात आता ते तुझे सासरे आहेत त्यामुळे त्यांचं नाव बाजार समितीच्या यादीत असलं तर काहीच अयोग्य नाही आणि म्हणूनच मी काहीच बोलू शकलो नाही परंतु ज्यावेळी आई ऐश्वर्या तुझ्याजवळ परवानगी घेण्यासाठी आली होती त्यावेळी सुद्धा मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु ऐश्वर्यानी मला तुम्हाला काहीच सांगू दिलं नाही आणि म्हणूनच आई मी तुला काही सांगू शकलो नाही आता ऐश्वर्याचं हे खरं रूप सुमित्राताईंच्या समोर येताच सुमित्राताई ऐश्वर्यावर ये खूप चिडलेल्या असतात आणि ऐश्वर्याला म्हणू लागतात नाही ऐश्वर्या तुझ्याजवळ मला ही अपेक्षा नव्हती आतापर्यंत तू बदलली आहेस असंच मला वाटत होतं तुझ्या वागण्यात बदल झाला आहे आणि म्हणूनच मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि या बाजार समितीच्या यादीसाठी मी परवानगी दिली परंतु जर तुझ्या वडिलांचं नाव या यादीमध्ये आहे याची जाणीव जर मला पहिल्यांदाच असती तर मात्र मी यासाठी कधीही परवानगी दिली नसती आता मात्र सुमित्रा त्यांचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या म्हणू लागते परंतु आई ही कंपनी तुमचीच आहे ना मग या कंपनीतील एखादा निर्णय तुम्ही घेतला तर काय प्रॉब्लेम आहे आणि यासाठी तुम्हाला इतरांचे ऐकून घेण्याची काय गरज आहे अहो तुम्ही मला परवानगी दिली आणि मी या घरची सून आहे ना आणि मग माझ्या वडिलांचं नाव त्यामध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आता मात्र नानांना खूप राग असतो एवढं सगळं होऊन सुद्धा वादविवाद होत ना ऐश्वर्या तयारच नसते त्यावेळी मात्र नाना ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या थांब आतापर्यंत तू या घरची सून आहेस खरं तर या घरच्या मुलीप्रमाणे आहेस आणि म्हणूनच मी तुला कधीही काही बोललो नाही ज्याप्रमाणे माझी शर्वरी त्याचप्रमाणे जानकी आणि त्याचप्रमाणे तू परंतु आज जे काही तू केलेस त्यानंतर तू तुझी मर्यादा ओलांडली आहेस ऐश्वर्या ऋषिकेशने बाजार समितीची यादी तयार केली होती परंतु त्यामध्ये तू बदल केलास आणि तुझ्या वडिलांचं नाव तू त्यामध्ये टाकलंस आणि त्यानंतर हे सगळं काही सारंगला माहीत असून सुद्धा सारंगला हे सगळं काही करण्यास तू भाग पाडलंस यामध्ये ऋषिकेशला काहीच माहीत नव्हतं आणि म्हणूनच या, या भावंडांमध्ये वाद निर्माण झाले या घरामध्ये फूट पाडण्याचा तू प्रयत्न केलास आतापर्यंत ही कंपनी ऋषिकेशने सांभाळली ऋषिकेशमुळेच ही कंपनी नावलौकिकच आली आहे ऋषिकेशलाच कंपनीचा निर्णय घेण्याचा संपूर्णपणे अधिकार होता आता ऋषिकेशसोबत सारंगही निर्णय घेऊ शकतो परंतु ऐश्वर्या सारंग जे काही निर्णय घेणार ते सगळे काही ऋषिकेशलाही मान्य असणार आता कंपनीचे निर्णय घेण्याचा अधिकार ऋषिकेश आणि सारंगला समान आहे परंतु यामध्ये तुला पडायची काहीच गरज नव्हती खरं तर तुला तो अधिकार मी दिलाच नाही आहे कारण आता तू जे काही केलेस ते ऋषिकेशच्या नकळतपणे केले आहेस आणि त्यामुळेच हे वाद निर्माण झाले आहेत हे विसरू नकोस परंतु ऐश्वर्या काही बोलायला जाणार आता ऐश्वर्या म्हणू लागते परंतु नाना ही कंपनी तर सुमित्रा आईंच्या नावावर आहे मग त्यांची सून म्हणून जर मी एखादा निर्णय घेतला तर त्यामध्ये काय चुकीचं आहे तर नाना ऐश्वर्याला जाणीव करून देत म्हणतात काहीच चुकीचं नाही परंतु तो निर्णय निर्णयही योग्य असणं खूप आवश्यक आहे तू जो काही निर्णय घेतलायस तो कंपनीच्या योग्यतेचा किंवा भल्याचा नाही आणि हो आता जर तू विषय काढलाच आहेस तर मग आत्तापर्यंत तूच सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होतास की पार्वती नक्की कोण आहे आता तर सर्वांच्या समोरच आला आहे की पार्वती ही ऋषिकेशची आई आहे परंतु अजून एक सत्याचा उलगडा कोणास समोर झाला नाही खरं तर तुलाही त्याबद्दल माहीत नाही आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो ऐश्वर्या विचारू नकते असं कोणतं सत्य आहे की जे तुम्ही खर्चांपासून लपवून ठेवलं आहे आता मात्र सुमित्रातही नानांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु नाना म्हणतात नाही सुमित्रा आता तर मला हे सत्य या सगळ्यांना सांगावंच लागणार आहे कारण जर घरामध्ये असे वाद निर्माण होणार असतील जर प्रत्येकाला वाटत असेल की ही कंपनी सुमित्रा आईंची आहे तर मग मला त्यांना त्यांची जाणीव करून द्यावीच लागेल आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नाही तर नाना म्हणतात की ही कंपनी जरी सुमित्राच्या नावावर असली तरीसुद्धा या कंपनीची खरी मालकीन ऋषिकेशची जन्मदाती आई पार्वतीच आहे आता या सत्याचा उलगडा सर्वांसमोर होताच सर्वांनाच धक्का बसतो तर आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आत्तापर्यंत जानकीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणारी ऐश्वर्या आणि ऋषिकेशला या कंपनीतून बेदखल करणारी ऐश्वर्या आता स्वतःच तोंडावर आपटलेली असते आता सर्वांच्या समोर सत्य येताच सर्वांना समजतं की या कंपनीचा खरा मालक ऋषिकेशच आहे तर आता नाना म्हणतात की आता मला सर्वांच्या समोर निर्णय घ्यावाच लागणार आहे आता ऋषिकेश या कंपनीचा राजीनामा देण्यासाठीच माझ्याजवळ आला होता परंतु आता सर्वांनीच माझा निर्णय ऐका असं म्हणत आता नाना सर्वांच्या समोर आपला निर्णय सांगत म्हणतात की आत्तापर्यंत ज्याप्रमाणे ऋषिकेश रणदिवे यांनी ही कंपनी सांभाळली होती त्याचप्रमाणे यापुढे सुद्धा ऋषिकेशच ही कंपनी सांभाळणार आहे आणि ऋषिकेशला साथ देण्यासाठी या कंपनीमध्ये असणार सारंग रणदिवे यामध्ये कोणीही निर्णय घेतलेला मला चालणार नाही आता कंपनीच्या भल्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा असेल तो ऋषिकेश आणि सारंग एकत्र मिळून घेतील त्यामुळे ऐश्वर्या तुला यामध्ये पडायची काहीच गरज नाही कारण माझा माझ्या दोन्ही मुलांवर पूर्ण विश्वास आहे माझी दोन्ही मुलं जो निर्णय घेतील तो योग्यच असेल असं म्हणत आता ऋषिकेशला नाना म्हणू लागतात आत्ताच्या आता बाजार समितीच्या समोर जी यादी ऐश्वर्याने दिली आहे जी यादी बाजार समितीच्या समोर आली आहे ती यादी तू आत्ताच बदलावीस आणि त्यामध्ये सयाजीराव विखे पाटील यांचं नाव आहे ते कमी करावंस आता मात्र ऐश्वर्याचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो आपल्या वडिलांना बाजार समितीच्या पॅनेलवर आणण्याचा ऐश्वर्याचा हा निर्णय ऐश्वर्यालाच भारी पडलेला असतो कारण ऐश्वर्याच्या समोर आता सत्याचा तर उलगडा झालेलाच असतो परंतु या सगळ्यामुळेच ऐश्वर्या खरी कशी आहे याची जाणीवही नानांनी सर्वांनाच करून दिलेली असते ऐश्वर्याचा खरा आणि काळा चेहरा आता सुमित्राच्या समोरही आलेला असतो आता सुमित्राताईंना सत्य समजताच आता सुमित्राताई यामध्ये कोणताही निर्णय घेत नाहीत ऐश्वर्या म्हणू लागते सुमित्राताई तुम्ही काहीतरी बोला ना परंतु आता सुमित्राताई म्हणतात नाही ऐश्वर्या तू खरंच खूप मोठी चूक केली आहेस त्यामुळे आता मी काहीही बोलू शकत नाही आणि आता जर तू काही कोणता निर्णय घेतलास तर मला त्यावर दहा वेळा विचार करावा लागेल की तू जो निर्णय घेत आहेस तो योग्य आहे की नाही आता ऐश्वर्याच्या अशा वागण्यामुळे सुमित्राताईंचाही विश्वास ती गमावून बसलेली असते आता सुमित्राताईंचा विश्वास गमावल्यामुळे ऐश्वर्याच्या हाती काहीच नसतं नानांनी आणि सुमित्राताईंनी ऐश्वर्याला तिची लायकी दाखवून दिलेली असते एका महिन्याच्या आत जानकीला घराबाहेर काढणारी ऐश्वर्या आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या प्रॉपर्टीवर आपलं नाव कोरण्याचं स्वप्न पाहणारी ऐश्वर्या आता चांगलीच तोंडावर आपटलेली असते आता ऐश्वर्याला सर्वांनीच तिची नायकी दाखवून दिलेली असते आता जानकीला घराबाहेर काढणारी ऐश्वर्या स्वतःच एक महिन्याच्या आत घराबाहेर जाईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आज चा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद